हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल फ्रेंड्स आता आपण यत्ता सातवीचे मॅथ्स दुसरा लेसनचे प्रॅक्टिस सेट नंबर एट सोडवणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ बघण्यापूर्वी मी डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओचा लिंक दिला आहे यापूर्वी या, या पाठाचे आपण सुरुवात जे केलो त्याच्यामध्ये बेस शिकलो बेसशिवाय तुम्ही हे प्रॉब्लेम सेट बघून काहीही शिकू शकत नाही तर पहिल्यांदा ते बेस पहा आ, त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलो आणि आय वरती सुद्धा दिलो तर मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि आयकॉन प्रेस करणं विसरू नका तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू आपला पहिला क्वेश्चन आहे मायनस फाईव्ह सॉरी मायनस फाईव्ह इंटू मायनस सेवन सो याचा आन्सर आपल्याला काढायचा आहे तर पहिल्यांदा आपल्याला असं लिहायचं तर मायनस फाईव्ह आन्सरमध्ये इंटू मायनस सेवन ब्रॅकेट्स देऊन लिहायचं फ्रेंड्स आणि त्याच्यानंतर बघा मायनस मायनस का होते प्लस होते आणि फाईव्ह सेवनचा किती होते थर्टी फाईव्ह सो आवर आन्सर इज मायनस थर्टी फाईव्ह तर आपला पहिला प्रश्न झाला आहे आणि त्याच्यानंतर आपण आता दुसरा प्रश्न बघू दुसरा प्रश्न आपला दुसरा प्रश्न आहे मायनस नाईन इंटू सिक्स तर आपण सोडू त्याच्याच प्रकारे पहिल्यांदा क्वेश्चन लिहायचा आन्सरमध्ये मायनस नाईन इंटू सिक्स मायनस प्लस का होते मायनस होते सो मायनस लावा आणि नाईन सिक्सचा किती होते फिफ्टी फोर आन्सर इज मायनस फिफ्टी फोर आता त्याच्यानंतर आपण तिसरा प्रश्न सोडू तिसरा प्रश्न आहे नाईन इंटू मायनस फोर नाईन इंटू मायनस फोर तर बघा पहिल्यांदा प्रश्न जसाच तसे लिहा नाईन इंटू मायनस फोर आता प्लस नाईनच्या समोर कोणतेही सिंबल नाही आहे म्हणजे प्लस असते प्लस आणि मायनस का होते मायनस होते तर मायनस लावा आणि नाईन फोरचा किती होते थर्टी सिक्स तर आपला आन्सर आहे मायनस थर्टी सिक्स त्याच्यानंतर आपण फोर्थ प्रॉब्लेम सोडू फोर्थ प्रॉब्लम आहे एट इंटू मायनस सेवन एट इंटू मायनस सेवन याईट इंटू मायनस सेवन पहिल्यांदा क्वेश्चन जसाच तसे लिहा याईट इंटू मायनस सेवन आणि त्याच्यानंतर इटर को सीम्बल नहीं है बेरीज आते बेरीज आनी आजा बाकी का होते वजा बाकी होते प्लस माइनस माइनस सो सेवन फिफ्टी सिक्स और आंसर इज फिफ्टी सिक्स सिक्सन आपिफ क्वेश्चन है मैनस वन ट्वेंटी फोर इंटू माइनस वन तो मैनस वन ट्वेंटी फोर इंटू माइनस वन पा क्वेश्चन लिखाराह मायनस ट्वेंटी फोर इंटू मायनस वन आपल्याला क्वेश्चन जशास असे लिहायचं वन ट्वेंटी फोर इंटू मायनस वन आणि पहिल्यांदा मायनस मायनस का होते प्लस होते तर प्लस लिहा आणि वन ट्वेंटी फोर इंटू वन वन ट्वेंटी फोरच होते हे आहे आपल्या आन्सर आणि त्याच्यानंतर आपण सहा प्रश्न सोडू सहावा प्रश्न तर आपण आता सहावा प्रश्न सोडू आहोत मायनस ट्वेल्व इंटू मायनस सेवन मायनस मा पहिल्यांदा जशास तसे लिहा मायनस ट्वेल्व इंटू मायनस सेवन थोडा ब्रॅकेट्स लि देऊन लिहा मी ब्रॅकेट्स देत नाही तर मायनस मायनस किती होते प्लस होते ट्वेल्व सेवनचा आहे एटी फोर और आन्सर इज प्लस एटी फोर त्याच्यानंतर आपण सातवा प्रश्न सोडू सातवा प्रश्न आहे मायनस सिक्स्टी थ्री इंटू मायनस सेवन आता आपण ते पहिल्यांदा क्वेश्चन लिहू मायनस सिक्स्टी थ्री इंटू मायनस सेवन आणि त्याच्यानंतर माय क्वेश्चन जशास तसे लिहू मायनस सिक्स्टी थ्री इंटू मायनस सेवन मायनस मायनस प्लस अँड सिक्स्टी थ्री इंटू सेवन किती होते तर ते लिहा सिक्स्टी इंटू सिक्स्टी थ्री इंटू सेवन किती होते सेवन थ्रीचा ट्वेंटी वन टू कॅरी सेवन सिक्सजा फिफ्टी सेवन सिक्स जा फॉर्टी टू अँड टू फॉर्टी फोर सो दिस इज आवर आन्सर त्याच्यानंतर आपण आठवा प्रश्न सोडू आठवा आणि शेवटचा प्रश्न या प्रॅक्टिस सेटचा तर आठवा प्रश्न आहे मायनस सेवन इंटू 15, मायनस सेवन इंटू फिफ्टीन तर प्रश्न जशास्त असेल या पहिल्यांदा मायनस सेवन इंटू फिफ्टीन तर मायनस प्लस का होते मायनस होते सेवन्टीन टू फिफ्टीन का होते नाईन्टी फाईव्ह होते नाईन्टी फाईव्ह नाईन्टी फाईव्ह नाही वन नॉट फाईव्ह होते तर हे आहे आपल्या प्रॅक्टिस सेट तर मित्रांनो हे व्हिडिओ तुम्हाला चांगलं वाटलं तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा तुम्हाला मी प्रॅक्टिस पेपरही दिले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये ते डाउनलोड करून तुम्ही आपले प्रॅक्टिस करू शकता तर व्हिडिओ चांगला वाटलं तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांपर्यंत हा चॅनल पोहोचवा हा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू करणं विसरू नका तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये बघू मिळू